नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आज पाहतो आहे आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजणी भाग दोन तर विद्यार्थी मित्रांनो काल मी आपल्याला असा एक प्रश्न त्या लाई क्लासच्या माध्यमातून दिला होता की सोबतच्या दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती बघा आता हा प्रश्न सोडताना आपल्याला कोणती ट्रिक वापरायची याबाबत या आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा ही आकृती आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे या आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे चार ट्रायंगल एकमेकाला आयाताच्या मधामध जोडले आहेत व प्रश्न विचारला आहे की यामध्ये किती ट्रायंगल आहे तर विद्यार्थी मित्रांनो ते हे समजून घेण्यासाठी आपण बघा त्यातला एक ट्रायंगल आपण बाजूला काढला या पद्धतीचा ट्रायंगल जो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीनं आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या पद्धतीची आकृती ज्या वेळेस तुम्हाला आपल्या याच्यामध्ये दिसते त्यावेळेमध्ये त्यावेळेस कोणती ट्रीक वापरायची ते आपण आता पाहूया तर बघा बेस लेवलला ट्रँगलच्या बेस लेवलला तुम्ही त्याचं किती ट्रँगल आहे एक ट्रँगल आहे बेस लेवलला तुम्ही लिहायचं ले आहे पुढील रेषे रेषेमुळे पुन्हा एक बेस तयार झाला त्या ठिकाणी सुद्धा किती ट्रँगल तयार झाले एक ट्रँगल तयार झाला आणि त्या पुढीलमध्ये एक आणि दोन ट्रँगल आपल्याला दिसत आहे या पद्धतीनं तुम्ही मांडणी करून घ्यायची वर्गीकरण करून घ्यायचं आहे त्याचं हे झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं ते आता आपण पाहूया तर सरळ सरळ आडवी बेरीज करायची वरच्या दोन अधिक एक त्याची बेरीज किती झाली तीन झाली त्यानंतर खालच्या बेसमधल्या किती ट्रँगल आहे एक ट्रँगल आहे आणि तिसऱ्या बेसवर किती ट्रँगल आहे एकच ट्रँगल आहे त्यामुळं आता ही जी आकृती दिसत आहे की इट्स अ पार्ट ऑफ ती बाजूच्या आकृतीचा एक पार्ट घेतला आपण समजून घेण्यासाठी तर एक या तिन्हींची बेरीज किती झाली आपली आता पाच म्हणून या एका ट्रॅंगलमध्ये ट्रँगलची संख्या किती आली आपली पाच आली त्यामुळं या आकृतीचं जर निरीक्षण तुम्ही केलं तर त्यात तुम्हाला असं आढळेल की अशा आकृत्या किती आहेत चार लक्षात घ्या म्हणून काय होईल की एका ट्रँगलमध्ये जर आपल्याला पाच ट्रँगल आढळले तर मग चार ट्रँगलमध्ये किती तर पाच वीस म्हणजे या एकूण आकृतीमध्ये किती ट्रँगल झाले आपले वीस ट्रँगल झाले मित्रांनो समजला नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पाहायचा बघा आता एकोणवीस ट्रँग झाले म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक किती येईल ती तीन येईल या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती तर वीस ही अगदी सोपी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मला तुमच्याशी थोडा संवाद साध साधायचा आहे तर बघा हा संवाद साधत असताना मला आवश्यक वाटलं विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा जवळ आली आणि लवकरच एन टी एस सीचा अभ्यास आपला आता बंद होणार आहे तेरा तारखेला परीक्षेनंतर एन टी एसच्या अभ्यास अभ्यासाचं आपल्याला काही काम नसणार आहे त्यासाठी मला असं वाटलं की या परीक्षेच्या माध्यमातून आपण जे सर्व विद्यार्थी आहात हे सर्व माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर काय झालं संपर्कात आलात तुमची नावंसुद्धा मला माहीत झाली परंतु आता तुमच्याही आणि माझ्याही मनात प्रश्न आहे की एन टी एस सी परीक्षेनंतर काय तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण ही आपली माझी शाळा माझे कार्यालय चॅनल मार्फत इतर वर्गांची तर स्वाध्याय घेतच असतो सोबतच वर्ग दहाच्या सर्व यांचा डिजिटल स्वाध्याय आपल्या चॅनल मार्फत देणार आहे त्यासोबतच मराठी व्याकरण निबंध बोर्ड परीक्षेचे अपडेट आणि जनरल नॉलेज विषयी माहिती सोबतच स्कॉलरशिप असतील काही लेटेस्ट अपडेट असतील कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणखी आल्या असतील त्याची सुद्धा माहिती आपल्याला या चॅनल मार्फत मिळणार आहे तरी आपण माझ्यासोबत असे कायम राहाल तर बघूया आता पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर एक आकृती दिसत आहे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गे गेला आहे तर असा प्रश्न ज्यावेळेस येतो की आयातामध्ये त्याला डिवाईड केलं करणं नाही तर त्यावेळेस काय करायचं की आपल्याला एक सोपी ट्रिक या ठिकाणी मी शिकवतो जर नुसता एक आयात आला असता तर बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या पद्धतीने त्यातला एक आयात आपण बाजूला काढला तर या नुसतं अशी आकृती आली तुम्हाला जर विचारलं ट्रँगलची संख्या किती तिथे अगदी सोपं आहे परंतु ज्यावेळेस हे आयात एकमेकाला जोडले जातात त्यावेळेस मात्र ही ट्रिक प्लस आपल्याला ट्रँगल स्वतः मोजावे लागतात तर ही ट्रिक कशी वापरायची ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत बघा त्यातला एक आयात आपण काढला आणि या आयातातले आपण ट्रँगल मोजणार आहोत तर मग काय करायचं एक दोन तीन आणि चार या पद्धतीनं मांडून घ्यायचं आहे बघा असे मांडणी झाल्यानंतर सरळ जो शेवटचा ट्रँगल आला त्याला गुन्हेला दोन करायचं म्हणजे एका आयामध्ये आपली ट्रँगलची संख्या येणार आहे ती किती चार गुणीला दोन म्हणजे आठ लक्षात आलं याच पद्धतीनं आता जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर या आकृतीमध्ये हा यात हा यात एक दोन हा तीन हा चार हा पाच आणि हा सहा एकूण आयात संख्या किती झाली सहा एका आयतामध्ये जर आठ ट्रायंगल आहे तर सहा आयतामध्ये किती ट्रायंगल येतील आपले आठ गुन्हेला सहा म्हणजे अठ्ठेचाळीस ट्रायंगल परंतु यामध्ये पर्याय दिसत आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस नंबरचा परंतु हे उत्तर या ठिकाणी योग्य होणार नाही कारण काय की हे आयात एकमेकाला जोडल्या गेले आहेत त्यामुळं हे आपले कन्फर्म झाले ट्रेकनुसारचे अठ्ठेचाळीस ट्रँगल परंतु आणखी काही ट्रँगल त्यात आहेत का हे आपल्याला या ठिकाणी आता शोधायचं आहे तर ते बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहूयात बघा तीच आकृती आहे आपण ते अठ्ठेचाळीस तर ट्रँगल घेतलीच पण सोबत आणखी इतर काही ट्रँगल आहेत ते आपण शोधत आहोत आपल्या स्क्रीनवर बघा रेड लाईनमध्ये त्या ठिकाणी हे दोन ट्रँगल त्यामध्ये आहेत पुन्हा त्याच्याच अँटी असलेले हे दोन ब्ल्यू लाईननं दिसलेले ट्रँगल आहेत म्हणजे हे झाले चार ट्रायंगल पुन्हा काही ट्रँगल आहेत का बघा तर या ठिकाणी या रेडमध्ये दाखवले हे दोन ट्रँगल त्यामध्ये दिसून येतील आणि पुन्हा हे ब्ल्यूमध्ये जे दाखवले आहेत ट्रँगल हे सुद्धा त्यामध्ये दिसून येतील म्हणजे यातही सुद्धा चार ट्रायंगल झाले चार आणि चार आठ पुन्हा काही ट्रँगल आहेत का ते आपण शोधू बघा हा एक ट्रॅंगल हा एक ट्रॅंगल हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल त्या आकृतीमध्ये तुम्ही निरीक्षण करून तुमच्याकडे तुम्ही ड्रॉ करून पाहू शकता तर हे सुद्धा चार ट्रँगल आपल्याला या ठिकाणी आढळले शिवाय आणखी त्यामध्ये ट्रँगल असू शकतात तर बघा हा ब्ल्यू ट्रँगल आणि हा एक रेड ट्रायंगल म्हणजे यात सापडले आपल्याला दोन ट्रायंगल असे एकूण पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला सापडले चार दुसऱ्या आकृतीमध्ये चार तीच आकृती परंतु ड्रॉ केले आपण समजण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ड्रॉ करून दाखवत आहे मी चार अधिक चार अधिक चार की झाले हे बारा अधिक दोन म्हणजे असे चौदा ट्रँगल ते अठ्ठेचाळीस ट्रँगल व्यतिरिक्त आपल्याला या आकृतीमध्ये आढळले म्हणून मग आता बघा प्रश्नाकडे तर मग आता काय होईल की आपण आयातामध्ये असलेले एकूण ट्रँगल काढले होते अठ्ठेचाळीस आणि आपल्याला आपण जे रेखाटले रेखाटून पाहले ते ट्रँगल आढळले चौदा म्हणजे टोटल ट्रँगल किती झाले बासष्ट म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बासष्ट तर याच पद्धतीनं आणखी पुढील व्हिडिओ मी वेगवेगळ्या स्वरूपाचे घेणार आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहण्यास विसरू नका हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद